नमस्कार मी मनोज पोत्राजी माझ्या चंद्रपूर बातमीपत्रात राज्यातील खाजगी विना अनुदानित इंग्रजी माध्यम शाळेत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वा वाहन कर्मचारी व बस मिळून लाख कर्मचारी कार्यरत आहे या शाळा विना अनुदान असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या फी मधून संस्था कर्मचाऱ्यांचे वेतन करीत असते परंतु कोरोना महामारीमुळे देशातील तसेच राज्यातील अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांचा व्यवसाय ठप्प झाला व अनेक पालकांना आपल्या नोकऱ्या सुद्धा गमवाव्या लागल्या अनेकांना वेतन मिळेल असे झाले त्याचा परिणाम म्हणजे फी भरण्यात आली नाही वरील प्रकारामुळे शाळा आणि संस्थेत आर्थिक संकट आले आहे अनेक संस्थाचालकांनी यामुळे शिक्षक कर्मचाऱ्यांचे व स्कूल बस वाहन चालक कर्मचाऱ्यांचे वेतन अद्यापही दिलेले नाही आहे ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे हे सर्व कर्मचारी व त्यांचा परिवार या देशातील या राज्यातील नागरिक आहे त्यांची उपजीविका चालविण्यास मदत करणे हे सरकारचे कर्तव्य आहे तरी या विनानुदानित खाजगी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कर्मचारी स्कूल बस यांच्या वेतनासाठी शाळेला कोरोना आपत्कालीन फंडातून अनुदान मंजूर करून त्यांची उपासमार थांबवावी अशी मागणी या निवेदनातून विवेक आंबेकर यांनी केली आहे मी विवेक मधुकरराव आंबेकर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कॉन्व्हेंट विभाग प्रमुख तथा पालक शिक्षक एकता मंच कॉन्व्हेंट विभागचे अध्यक्ष या नात्याने महाराष्ट्र शासनाला विनंती करू इच्छितो की महाराष्ट्रातील तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील ज्या इंग्रजी माध्यम शाळा आहे तेथील शिक्षक कर्मचाऱ्यांचे अने व विद्यार्थी विद्यार्थ्यांचे पालकांचे अनेक दिवसापासून समस्या आहेत या समस्या सोडविण्यासाठी आपण सहकार्य करावे याबद्दल एक निवेदन मान्य मार्फत मी आपल्याला पाठविलेले आहे या माध्यमातून मी आपणाला निवेदन करू इच्छितो की कोरोना महामारीच्या संकटात पालक अनेक पालकांचे व्यवसाय अनेक पालकांचे नोकरी गेल्यामुळे ते शाळेत फी भरू शकत नाही यामुळे संस्थाचालक शिक्षक तेथील शिक्षक कर्मचाऱ्यांचे वेतन करू शकत नाही त्यामुळे येथील अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व स्कूल बस चालक वाहक यांचे वेतन थांबलेले आहे मी आपल्याला विनंती करू इच्छितो की महाराष्ट्र राज सरकारने कोरोना आपत्कालीन फंडातून येथील शाळांना व त्या न पालकांना फीच्या स्वरूपात अनुदान स्वरूपात निधी देऊन या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वे सह वेतनासाठी सहकार्य करावे व आम्हाला मदत करावी धन्यवाद अशाच काही विशेष घडामोडी जाणून घेण्यासाठी माझ्या चंद्रपूरला सबस्क्राईब करा भेटूया पुढील बातमीपत्रात धन्यवाद